शिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणाने केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे तर जगण्याचे मंत्र उलगडतात असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांनी रविवारी कामोठे येथे शाळेच्या उद्घाटनावेळी केलं. नौपाडा आणि चिंचपाडा येथे SGT इंटरनॅशनल स्कूल सुरू झालंय. या स्कूलचा उद्घाटन सोहळा रविवारी संपन्न झाला. कामोठ्या आणि चिंचपाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या या शाळांचे केंद्रीय राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कामोठे सेक्टर 22 येथे आणि चिंचपाडा येथे नव्याने सुरू झालेल्या SGT इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, भाजप OBC सेलच्या जिल्हा महिला अध्यक्ष विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, भाजप नेते विनोद साबळे, कर्णा शेलार, मनीषा वनवे, शशिकांत भगत, IRAS सुनील वरे, मुंबई विद्यापीठाचे BN गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी SS धुपे, कार्यक्रमाचे आयोजक तथा SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन रमेश तुपे, सेक्रेटरी शुभम तुपे, सचिन अवले यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री ए नारायण स्वामी यांनी सुरुवातीलाच आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाषणानं प्रभावित झालो असल्याचे सांगितले. तसेच रमेश तुपे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोलाचे आहे असे नमूद केले. या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की सिने कलावंतांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार दिले जात होते, पण आज लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय हे बघून आपला देश बदलताना दिसतोय. यासाठी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ए नारायण स्वामी यांचे विशेषत्वाने आभार मानले. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आपला देश आणखी समृद्ध होत जाईल असे सांगितले. तसेच रमेश तुपे यांनी शिक्षण क्षेत्रात जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. एज्युकेशन इज नॉट द प्रिपरेशन फॉर द लाइफ बट एज्युकेशन इज द लाइफ इटसेल्फ. एज्युकेशन it will build a life, not only a knowledge. When we are gathered here, we inaugurated new branches yesterday, the international school. Let us remember that this moment we are shaping mankind. For this, everyone is responsible for making me in a part of this movement. One of the greatest minds of India, Chanakya, said that education is the best friend of man. An educated person responds everywhere. Education builds the beauty and the of the youth. Some the children, some our sisters, even our senior persons also, they are decorating their face. Let them by face should be visible properly, nicely. Thus powder, snow, it is not the mindset. That is not the knowledge. Knowledge is mankind, how to move with the public, what the public is expecting, what the society is expecting. The man who understands the society, the man who has got mankind, the man who has got culture, the man who has got as a patriot, he is really a nationalist. The education gives all those things to every student. It takes a lifetime to understand the true meanings of the statement. But believe me, I have lived for
more than 60 years and I will watch for every word Chanakya on his wisdom said. Starting with a small primary school, Ramesh Dubey, SJT International School was today grown up to institution of repute, one of the stands of the days. There was important quality of education. Thousands of students are belongs to all the sections of society coming to this school. मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीने आपले मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री महोदय ए नारायण स्वामीजी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल विशेष धन्यवाद देतो. ऑनरेबल सर, वी वेलकम यू हियर ऑन बिहाफ ऑफ ऑल द पीपल ऑफ द कॉन्स्टिट्युएंसी, ऑल द पीपल हु आर स्टेइंग ओवर हियर, अँड आय स्पेसिफिकली वेलकम यू अँड थँक यू फॉर बीइंग प्रेझेंट ओवर हियर. ॲज अवर कलीग रमेश तुपे, ही इज रिप्रेझेंटिंग हिज ब्रदर्स वाईफ, is representing this constituency as corporator of this area, ward number 11 of Panvel Corporation, and all the people who are related to him, who are working in this area, who might be working as workers or they are holding some positions in Bharatiya Janata Party and who are staying in this area, we thank all of us thank you for being specially present over here on the occasion of the birth sanitary of sanitary of Lahuji Ustad Salve and Ramesh Tupe, who also is from the community, and when a person of his stature who has been working as a businessman on this area, and when he works relentlessly for the upliftment of the community for this area and the area of Panvel Corporation, and when a person of a young person like Ramesh Tupe is trying to enter into educational field, it is very kind of you that you had devoted your time for this auspicious function. We thank all of us people present over here, thank you especially for devoting all this time. Samajatli आज सगळी ही जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना निश्चितपणानं आपल्या मंत्री महोदयांचा अभिमान आहे की मंत्री महोदय काल पुण्यातल्या एका कार्यक्रमाला होते, आता इथून पुन्हा पुण्याला जाऊन त्यांना एका कार्यक्रमाला हजर लावायची आहे. पण आपल्या समाजातला एक माणूस या ठिकाणी आपल्या या देशामधल्या एक या ठिकाणी युवक कुठेतरी आज आपलं एक क्षेत्र सोडून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतोय, तर त्याचं कौतुक करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे या भावनेतून मंत्री महोदय पुण्यावरून इथे येऊन पुन्हा पुण्याला जाणार आहेत. आपला पूर्ण वेळ या कार्यक्रमासाठी त्यांनी देऊ केला आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रांनो, एक शाळा या करंजळ्यामध्ये इंटरनॅशनल स्कूल आमचे सहकारी संतोष तुपेजी करत आहेत, हा निश्चित रमेश तुपेजी करत आहे, हे निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता एक आनंदाचा क्षण आहे की या ठिकाणी आमच्या एक जण करंजळ्यामध्ये एक चांगलं स्कूल आणतंय आणि त्याच्याकरता केंद्रीय मंत्री त्यांच्या उद्घाटनाला येत आहे. निश्चित माझ्यासारख्याला आनंद देणारा क्षण आहे आणि या शाळेची भरभराट हो, या शाळेमध्ये चांगले विद्यार्थी शिको आणि त्याची उन्नती हो, या नोड मध्ये तुम्ही एक इंटरनॅशनल स्कूल आणलं म्हणून तुमचा आभार. आणि नारायण स्वामी सर, आपको इस महाराष्ट्र की धरती पे छत्रपति शिवराय के पदक पर से पुनीत हुई रायगढ़ डिस्ट्रिक्ट में आपका हार्दिक स्वागत. आप इतने छोटे आपके व्यस्त कार्यक्रम में छोटे स्कूल के लिए भी हमारे रमेश तुपे जी के स्कूल बिल्डिंग और इसके लिए आप आए, इसके लिए आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. और यही रुकते हैं, मुझे पता है आपकी व्यस्तता है, आपको तीनों कार्यक्रम करके पुणे में जाना है. आप आए, ऐसी कृपा बना रखे कार्यकर्ताओं में, हम जैसे को आपको वेलकम करने का मौका मिलता रहे, यही सुबह यही बात रखता हूँ और यहाँ रुकता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अपन यह कार्यक्रम
उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जशी पायाभरणी केली आणि फक्त शिक्षणावरती जोर केला, माझा खरा बिझनेस हा बिल्डर्स आणि डेव्हलपरचा आहे, पण रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं होतं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपल्याला काम करायचं आहे। आपण म्हणून त्यांच्या सांगण्यावरून मी करंदडे येथे गेल्या वर्षी HGT इंटरनॅशनल स्कूल R1 व R5 अशा दोन ब्रांचेसचा सुरुवात केली होती। HGT इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या वर्षी कोरोना असूनही 1,250 ऍडमिशन झालेले आहेत आणि यावर्षी आम्ही इथे कामोट्यामध्ये नव्याने HGT इंटरनॅशनल स्कूलची तिसरी ब्रांच सुरू करत आहोत। मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची ही बिल्डिंग सुसज्ज आहे, आमचे प्राचार्य शिक्षक वर्ग अतिशय प्रशिक्षित आहेत। आपण या सर्व कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे एवढं बोलतो। आणि सगळ्यात विशेष म्हणजे नारायण स्वामी साहेब जे दिल्लीहून कर्नाटकहून इथे फक्त आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर राहिले त्याबद्दल मी त्यांच्या इथे विशेष आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।